स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल। धनत्रयोदशी 10 नोव्हेंबर, दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी आहे। आणि या दिवशीचे महत्त्व, धनत्रयोदशीची पूजा कशी करावी हे तर मी तुम्हाला दाखवणार आहे, पण या दिवशीचे सगळ्यात जास्त महत्त्व असते ते यमधिपदानाला। कोणीही, अगदी कोणीही यमधिपदान चुकवू नका ही तुमच्याजवळ मी प्रार्थना करते। आपण कोरोना काळात बघितलं, अनेक मृत्यू झाले, अकाली मृत्यू ज्याला आपण म्हणतो, की खूप जणांना कोरोना झाला। तुम्ही थोडा विचार करा, खूप जणांना कोरोना झाला, मृत्यू खूप जणांचे झाले, पण खूप जण वाचले सुद्धा। ज्याला म्हणतात अकाली मृत्यू, 20व्या 15व्या वर्षी 30व्या 40व्या वर्षी अतिशय तरुण वयात मृत्यू होणे, ज्याला म्हणतात अकाली मृत्यू। आज आत्ता घरातून माणूस गेला आणि थोड्या वेळात कळतंय की तो माणूस घरीच आला नाही आहे, काय जीवाला यातना होतात। तुम्हीच बघा की आपली मुलं, आपला नवरा किंवा आपला भाऊ, आपली कुणी असू देत, पत्नी, बहीण, नणन, जी अगदी तरुण आहे, 40 50 आतली आहे, आणि ती अचानक जाते, मागं सगळा संसार टाकते आणि अकाली मृत्यू पावते। आणि ते होऊ नये, किमान ते टळावे यासाठी काय करावे, तर आपल्याला यमदीपदान करायचे आहे। यमदीपदान का करतात याच्या मागं सुद्धा एक कहाणी आहे, ती तुम्हाला सांगितली तर तुम्हाला नक्की समजेल की यमदीपदानाचे महत्त्व काय आहे। स्किप न करता ऐका, कारण तुम्हाला, म्हणजे या पिढीला, आत्ताच्या पिढीला, माझ्यापेक्षा खूप लहान मुली सुद्धा हे व्हिडिओ बघत असतील, म्हणजे लेडीज हे व्हिडिओ बघत असतील, ज्यांना याचं महत्त्वही माहीत नाही आहे, कशाला करायचं म्हणतील आणि सोडून देतील। मात्र कहाणी ऐका, जेणेकरून तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल। हेमराजा नावाचा एक राजा आणि एक राणी, म्हणजे राजा राहत असतो, राजा राणी, त्यांना मूल होत नसते, नंतर त्यांना मूल होण्याचे वरदान तर मिळते, म्हणजे आशीर्वाद तर मिळतो, मात्र अशी भविष्यवाणी त्याच्या बाबतीत ठरते की तो 16व्या वर्षी मृत्यू पावणार आहे आणि त्याचा सर्पदंशाने मृत्यू होणार आहे। त्याचं लग्न झाल्यावर 4थ्या दिवशी त्याचा मृत्यू होणार आहे अशी भविष्यवाणी ठरलेली असते। काही दिवसांनी त्या राजा राणीला सुंदर असा मुलगा होतो, त्याचे ते इतके लाड करतात की तो 16व्या वर्षी मृत्यू पावणार आहे, आपल्याकडून त्याचं होईल तितकं कोड कौतुक करूया, त्याच्याकडे त्याच्यासाठी काही कशाचीही कमतरता राजा राणी पडून देत नाहीत। काहीही करून 16वं वर्ष त्याला लागतंच, बालविवाह त्या काळात होत होते, त्याचा विवाह देखील होतो आणि 4थ्या दिवशी त्याच्या पत्नीलाही ही गोष्ट माहिती असते। पण पत्नी म्हणजे काय असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करणारी असते ती पत्नी। ती काय करते, 4थ्या दिवशी म्हणजे लग्नाच्या 4थ्या दिवशी आपल्या पतीला ती रात्री झोपून देत नाही, संगीत लावते, नृत्य लावते, अनेक असे मंत्र जप लावते आणि त्याला सांगते फक्त तुम्ही आज झोपू नका। आणि सगळ्या महालामध्ये, त्यांचा महाल असतो, सगळीकडे सोन्या चांदीच्या मोहरांचे लखलकाट ती करते आणि तिला जितके जमतील अखंड, म्हणजे पूर्ण महाल त्यांचा दिव्यांनी ती सजवून टाकते। त्या मुलाची, म्हणजे तिच्या पतीची जी रूम असते, तिथे ती अखंड खूप दिवे लावते, इतके दिवे लावते की सगळीकडे नुसती रोषणाई असते। काही कालावधीनंतर यमाचा दूत सर्प बनून त्याच्या खोलीमध्ये येतो आणि त्याचे दिवे त्या सगळ्या प्रकाशाकडे बघून इतके लखलखतात की ते माघारी निघून जातो। यमराज त्याला विचारतो की तू त्याचे प्राण काढले नाहीस, माझी तुला तशी आज्ञा होती। तेव्हा तो दूत म्हणतो की तुम्ही आम्हाला असे मृत्यू करायला सांगता, प्राण हिरावून आणायला सांगता, पण तिथला आक्रोश बघून आम्हाला ती इच्छा होत नाही, त्यासाठी तुम्ही असा काहीतरी उपाय द्या जेणेकरून अशा तरुण लोकांचा आम्हाला मृत्यू करावा लागणार नाही, अर्थातच त्यांचे प्राण आम्हाला हिरावून घ्यावे लागणार नाहीत। तेव्हा साक्षात यमाने हा एक उपाय सांगितलेला आहे की जो कोणी धनत्रयोदशी दिवशी 13 दिवे लावेल त्याच्या घरी कधीही अकाली मृत्यू होणार नाही। असा तेव्हाची ही गोष्ट आहे, तेव्हाची ही कहाणी आहे, हे कथानक आहे, ज्यामुळे आपण आजही आपली आजीच्या पणजीपासून आपण बघत आलो आहोत आणि यमाचा दिवा आपण लावतो। काही जणांकडे एका दिव्याची पद्धत असते, तर काही ठिकाणी 13 दिव्यांची पद्धत असते, पण मी तुम्हाला सांगेन की धनत्रयोदशी दिवशी 13 दिवे हे आठवणीने तुमच्याकडून लावले गेलेच पाहिजेत। आता ते दिवे कसे लावायचे, तर 13च दिवे का लावायचे, थोडक्यात मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे। 13 दिवे हे देवतांकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी नरकामध्ये वास्तव्याला असतात। 13 दिवेच का, बघा हां, देवतांकडून 13 लहरी प्रक्षेपित होतात, त्या लहरी नरकामध्ये वास्तव्याला असतात, त्याचा अवधी 13 पळे इतका असतो।
तेरा या संख्येने, तेरा या संख्येने यम हा तृप्त होतो। तेरा आपल्या शरीरामध्ये 13 सूक्ष्म वायू असतात आणि त्यातला एक जरी वायू सुकला किंवा काम करायचा बंद झाला तर आपण बेशुद्ध होणं किंवा आपला अकाली मृत्यू होणं हे त्यावेळेस घडतं। म्हणून 13 या संख्येला अतिशय महत्त्व आहे। मृत्यूचे सावट आणि भय राहू नये म्हणून हे दिवे लावायचे असतात। कुटुंबाचे अत्यंत प्रमाणात याने रक्षण होते। मृत्यू हा अटळच आहे हे मी तुम्हाला कायम सांगते, मात्र तो मृत्यू असा अचानक घडू नये यासाठी आपल्याला हे यमदीपदान करावयाचे असते। 13 दिवस हा बघा तुम्ही, 10व्या दिवशी सूतक संपते, मात्र 13 दिवस आपण कोणतेही चांगले कार्य करत नाही म्हणजे 13 दिवसाला किती सारे महत्त्व आहे हे यातून तुम्हाला समजले असेल आणि 13 संख्येचे किती महत्त्व आहे हेही तुम्हाला समजले असेल। तसं तर तुम्ही एकही दिवा बनवू शकता, मात्र थोडासा कंटाळा न करता कामात काम तुम्ही कणिक मळतच आहात तर 13 दिव्यांची कणिक मळा। कणिक कशी मळायची? थोडंसं हळद घालायची, मीठ घालायचं आणि अतिशय घट्ट कणिक मळायची, थोडी पण ती सैल नाही पडली पाहिजे। किंचित पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा, त्याचे पुरणाला जसं आपण हे करतो ना तसे त्याचे गोळे करायचे, त्याला दिव्याची चोच असा आकार द्यायचा आणि त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये वाती घालायच्या। आता 2 वाती घालायच्या का तर नाही, आपण यमदीपदान करत आहोत, 1 वात त्यात घालायची, 2 करून घालायची नाही, सिंगल वात घालायची आणि त्यामध्ये मोहरीचं तिळाचं किंवा तुम्ही जे खाण्यामध्ये वापरता ते तेल तुम्हाला घालायचं आहे। आणि आरती पूजा नैवेद्य, जेव्हा आपलं धनत्रयोदशीची आरती पूजा नैवेद्य होते तेव्हा संध्याकाळी 8 आत तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत। हे दिवे तुम्हाला मोकळ्या जागेत दक्षिणेला तोंड करून, म्हणजे त्याची जी वात असते ती दक्षिणेला तोंड त्याचं झालं पाहिजे, अशा प्रकारेच तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत। लक्षात ठेवा, दिव्याच्या वात म्हणजे यमाची दिशा आहे दक्षिण, पितृंची दिशा आहे दक्षिण, त्यामुळे ह्याचे तोंड दक्षिणेलाच झाले पाहिजे ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। प्रदोष काळात पूजा करून हे दिवे तुम्हाला लावून घ्यायचे आहेत। पूजेचा हे जे दिवे आहेत ते एका ताटात तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हे ओवाळायचे आहेत। संध्याकाळी 8 तुमचे हे दिवे लावून झालेच पाहिजेत। दिवा एकदा लावला की त्याकडे बघू नका, तो प्रज्वलित होऊ दे, शांत होऊ दे, त्याच्याकडे तुम्हाला बघत बसायचं नाही आहे, तो सकाळीच त्याच्याकडे डायरेक्ट तुम्हाला बघायचा आहे। तर हा दिवा लावल्यानंतर एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, तो मंत्र तुम्हाला इथं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। मृत्यूना पाशदंडाभ्याम काले न श्यामयासह, आणि पुढं आहे त्रयोदशा दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम। पुन्हा एकदा सांगते, मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम। याचा अर्थ असा आहे की जो कुणी यमाच्या नावाने 13 दिवे लावेल त्याच्या घरामध्ये मृत्यूपाश आणि त्याच्या दंडातून मी सुटका करेन, म्हणजे माझी सुटका त्यानं यमाने करावी अशी या प्रार्थनेचा अर्थ आहे। ज्यांना मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी साध्या सुध्या भाषेत म्हणावं की हे यमराजा, हे यमदेवा, मी तुझ्या नावे 13 दिवे लावलेले आहेत आणि त्यामुळे माझ्या घरामध्ये, माझ्या घरात कुणालाही दंड म्हणजे शिक्षा देऊ नकोस, अकाली मृत्यू कुणाचाही घडवू नकोस। मृत्यू अटळ आहे, मात्र तो अचानक दुःखदायी तारुण्यात आमच्या घरात कुणाचाही मृत्यू होऊ देऊ नकोस। ज्यांना मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी या 2 म्हटल्या तरीही चालेल। धन्वंतरीची पूजा या दिवशी करायची असते, कारण धन्वंतरी हा देवांचा वैद्य होता असं म्हटलं जातं। ज्यांच्याकडे धन्वंतरींचा फोटो नाही त्यांनी अवश्य आणा, मूर्ती आणून पूजा केली तरीही त्या दिवशी चालेल। त्याचप्रमाणे या दिवशी कडुलिंबाच्या झाडाची, बेलाच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते, किंवा कडुलिंबाची काही पानं, बेलाची काही पानं आणून त्याची पूजा देखील केली जाते। धन्वंतरीला आपण जे धने आणि गुळ नैवेद्य दाखवतो त्यामध्ये प्रत्येकाच्या प्रसादात 1 कडुलिंबाचं पान घालायचं आणि प्रत्येकानं ते चावून खायचं, ह्याला अतिशय जास्त महत्त्व आहे। कडुलिंबाच्या झाडाची तुम्हाला आठवणीनं पूजा करायची आहे। धन्वंतरी देवीला आणि कुबेर देवतेला म्हणजे पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे, तोही सगळ्यांनी मिळून खायचा आहे। रोज कडुलिंब जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला आयुष्यात बऱ्याच रोगव्याधीपासून तुमची सुटका होते। आता पुढं प्रश्न येईल की ताई यात 13 दिव्यांचं करायचं काय? तर 13 दिव्यांच्या ज्या वाती आहेत त्या वाती निर्माल्यामध्ये टाकाव्यात, त्या पुन्हा वापरू नका, कारण अर्थातच हे यमाचे दिवे आहेत, ते आपल्याला आनंदाच्या उत्सवामध्ये वापरायचे नाहीत। त्याच्या वाती ज्या आहेत त्या निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली तुळस सोडून
कोणत्याही झाडाखाली टाकून द्या आणि हे जे दिवे आहेत त्यामध्ये साखर भरा किंवा या दिव्यांची पुन्हा एकदा कणिक मळून घ्या आणि तुमच्या इथे जर वाहते पाणी असेल तर त्यामध्ये बारीक बारीक गोळे करून हे सोडा, जेणेकरून मासे खातील. ही सोय नसेल तर तुम्ही गाईला मात्र हे पीठ घालायचं नाही, कारण ते यमदीपदानासाठी आहे. गाय ही देवता आहे आणि देवतेला यमाच्या दिव्याचं पीठ चुकूनही खायला घालायचं नाही. हे पीठ तुम्ही कुत्रे, गाढव अशा प्राण्यांना खायला घालू शकता, त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा टाकू शकता, किंवा सरळ तुम्ही हे पीठ ओला कचरा जो असतो ओल्या कचऱ्यात सुद्धा टाकू शकता. याचा पुन्हा वापर करायचा नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवा, गाईला हे चुकूनही घालायचं नाही पीठ, आणि आपल्याला ह्या पीठातल्या वाती पुन्हा वापरायच्या नाहीत, कारण हे यमाचे दिवे आहेत. यमाचे दिवे घरोघरी प्रत्येकाने अवश्य लावा, म्हणजे आपल्या घरात खूप मोठ्या संकटातून सुद्धा अकाल मृत्यूचे भय टळते. हा जो मंत्र दिला आहे तो 11 वेळा अवश्य म्हणा. मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की आठवणीनं देत आहे, दरवेळेस मी विसरते, मात्र आत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो मंत्र देत आहे, तो तुम्ही नक्की म्हणा आणि त्याप्रमाणे तुम्ही धनत्रयोदशीला यमदीपदान नक्की लावा. तुम्हाला मी कहाणीसुद्धा यासाठी सांगितली, 18-20-22 वर्षाच्या मुली असतात, 20-22 वर्षाच्या ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं असतं आणि त्यांना यातलं काही माहीत नसतं, एकट्या असतात, सासूपासून बऱ्याच जणी नोकरीमुळं वेगळ्या राहतात, त्यांना माहीत नसतं की यमदीपदान म्हणजे आहे तरी काय, का करायचं, कशासाठी करायचं, लक्ष्मीपूजन केलं की झालं, यमदीपदान का करायचं हेच त्यांना माहीत नसतं. तुमच्या मुलांनाही समजवून सांगा या गोष्टी, हे सगळं करत राहा, म्हणजे तुमच्या घरी अकाली मृत्यूचे भय कधीही येणार नाही. आत्ताचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू किंवा ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करा, प्लीज लाईक करा.